कठीण झालं बाई, आता झोपलेलो आलेलं काय झालं काय नाही, तो मेला बी येईना त्याला फोन करती झाली काग काय आडती कोणा शिव येत काग कुठे गेली होती गाव जाण्यावानी हिंडायला गाव जाण्यावानी नाही शाळेत गेली होती मी काय काय हा काय अवतार घातले एक काय पंखे घालून गेली पंखे म्हणजे फॅशन ती तुका माहित चव घाली ती काय अगं बाई चव नाही घाली फॅशन ती तुला माहिती का माझ नातवाई कसं आहे आम्ही अजून एवढल्या डोक्यावरचा पदर खाली नाहीये तो काय आहे घातलंय अगं बाई मी काय आता लुगडं घालू मग घातलं काय बिघडत आम्ही नाही का 12 वर्षात झालं तर लुगडं घालायचं लगेच बाई नाही जमणार बाई आपल्याला काय बघ नाही जमायचं काय दाद्या माणसावानी चट्टी घातली काय हिंडत तुला स्पटू जाणं ते काय दाद्या माणसावानी का मग काय पुरी घालते शाळेत तू बघेल नाही का आणि तू काय इकडे इकडे गाव जाण्यावानी हिंडती गाव जाण्यावानी नाही मी शाळेत गेले तुला सांगितलं नाही एकदा शाळेत जाऊन काय केलं होतं शाळेत जाऊन काम होतं शाळेत कायच काम होत अगं बाई आता लॉकडाऊन होत आपल्या गावात माहिती ना तुला आता बंद आहे ना आता किती दिसायची हा मग तेच म्हणते मी शाळा बंद होती मग आता शाळा सुरू होणार आहे त्याच्यामुळे आहे ना सह्या घ्यायच्या होत्या संमती पत्र घेणार आहे आमच्याकडून तर सर म्हणे गरीज आहे पालक घेऊन येतो आले पालक हे बाय त्या मेलेला का बाजार दिसत नाही काय पालक घेऊन येई मागवतो बाई मेला परंक अगं बाई शाखा देते तू मग मास्तर गरशा देते का मग आता तो अगं पालक मागवतोय त्याला का बाजार मध्ये दिसत नाही एखादी जुडी आणावा खाला पुढं पालक घेऊन सॉरी मला पालक घेऊन बोलवले ना पालक घेऊन जायचंय मला अगं मग आपल्या वावरामध्ये आहे नि सत आठ 10 जुड्या काढून नि अगं नाही मग सर म्हणे घरातला पालक घेऊ घरातला पालक अगं काल आणली होती एक जुडी शिजावली नाही का म्या आता तुका भाजी करून देते त्यांना अगं मग कोणचा पालक आहे आता घरामध्ये आणली ती काल शिजावली आता काय आणून ठेवेल नाही अजून म्या सर म्हणले मोठा पालक घेऊ नये एवढ्या मोठ्या मोठ्या जुड्या आहे काय तुला न्यायचे ना ते 7-8 जुड्या नेला आपले शपूचे ठोमा नाही त्याच्यामध्ये अग बाई तो पालक म्हणले असते तर सगळ्या विद्यार्थ्यांना कशाला सांगितलं असतो का पालक घेऊन ये म्हणून विद्यार्थ्यांना सांगितलं तर मग त्याला गाव पंगत उठवायचे असं म्हणून एवढा बोलावला असं अरे द्यावा तू अशी काय करू राहिली गाव पंगत उठवायला काही त्यांचे काय पैसे नाही का तू तू ना मा डोकं खाऊ नको हा फेकुळे तो सकाळपासून गाव जाण्यावानी इंड तीन वर इंड शाळेत गेलं तू भांड सुद्धा घासलं नाही ना मग कोण काय तू बाब घशीन का ती हा अगं सकाळपासून साहेबीनी मधी ये पाय आवडले हात रक्ताळे झाली मावाली पाव पाव ये पाय नको बस आली इड पालक न्यायचा आहे म्हणती मास्तरांचे सांगितलं ना तेच मी तुला सांगितलं पालक घेऊन बोलावले म्हणते तर मग काय मग आता काय कसं तुला यायचंय की नाही मास्तर मला यायचंय का नाही म्हणजे काय तुका मला दम देऊ राहिली का दम नाही मी तुला माहिती फक्त एकदा सांग यायचं की नाही तुला मी तुझ्या आहे का तू माझ्या येई तूच माझ्या ये मग पण मी तुला काय म्हणते येते का नाही मी काय येऊन कर मा का वय राहिला का शाळा शिकायचं बापानीच नाही शिकवलं तेव्हा मी काय शिकू तुला शाळा तो बाप म्हणून पाय आदडची गदड झाली शाळा शिकायला तुला शाळा शिकायला नाही येत मी चाल काय आलं नि ती मग जेवण पंगत वाढली ना आपल्या थोडस ना असं इकडे आग तू इकडे अशी तू इकडे तू नको था बाया आगी जो मी राय का नुसती लगेच मारायला लावती सारखी बर आहे ना आवर जायचं शाळेत अगं तुला सांगितलं ना काय दोन चार जुड्या न्यायच्या त्या मा डोकं नको खा मागे साहेबीने राट पडलाय बाई
आता तो उपनेर वाला येईना बापिंड तर इकडे तिकडे मुतपेत त्याला नाही लाज वाटत काही. अगं बाई मी म्हणते का तो पालक नाही न्यायचा. मग कोणता पालक? मोठा पालक न्यायचा म्हणजे तुला. मग मोठा आपल्या बांधाच्या बाजूनी पाणी भरलंय काल परवाच्या दिवशी. हे आवडला पालक हे मोठे मोठे पान गावराम पालक गोड गोड. मग इकडे नाही घेऊन गेली. अगं बाई मला का होती बाजारच काही माहिती का? अगं बाई मी तुला तो पालक नाही म्हणत म्हणलेला तर नाही म्हणत. मग कोणता म्हणती तू? मग आता का आणू का आफ्रिकावरून तुला पालक? आता तू आफ्रिकेला जाता जाता मग किती वेळ लागेल ग बाई? मग आता तुला काय कळत का? मग आपल्याकडे आहे तो ने ना. अगं त्यांनी का आपल्याकडे ठोवायला दिले का बडव्यानी? अगं बाई शाळ नको देऊ ग बाई. मग मास्तर ना काम करीन शाळेत गेलं म्हणून तू आहे अशी काय म्हणती मला शाळेत? मग काय मग नीट नीट बोल माशी. मग तू उभी. अगं मी तू अशी नीटच बोलते. तू कुठं माझ्याशी नीट बोलते? आल्यापासून करते नुसती. अगं तू मा सोंगा. नाही बडबडणार चालू काय तावली. अगं थांब ना निस्ती निस्ती हात वर राहतोय तिचा निस्ता. हा बोल पुढे चावर. ती मिस्त्री बंद कर आधी तर सांगते ना मला. काय म्हणते बोल. मी तुला म्हणते आलं घेऊन बोलावलंय तर तू ना आवर पटापट चाल लवकर. म्हणजे आता मी लवकर त्याला पालक घेऊन मग त्याला काही म्हणजे तो काय साहेब आहे का? मी एवढून पालक उचलायचा त्याला घेऊन जायचं. सर म्हणले काय ना आता आहे ना तो पालकांना घेऊन ये आपल्याला ना सही अंगठे घ्यायचे. तू फक्त शाळेत यायचं असं उभं राहायचं. मी म्हणले का इथं अंगठा दे तो इथं अंगठा द्यायचा. म्हणले का तिथं सही दे मग तिथं तू अशी सही द्यायची. हा तू काय सही देणार? तू दुसरी शिकेले तू अंगठा दे अंगठा अंगठा दिल्या का तो म्हणजे तुझ्या का मला लसूण लावायला नाही काय तू इकडे अंगठा दे तिकडे अंगठा दे लसूण लावायचं. बाई तुला लसूण लावायला नाही येते मी. मग सही अंगठी द्यायला सही अंगठा माका मूर्तीपत्र काढवायचंय का तिकडं? अगं बाया अगं तो मूर्तीपत्र अजून तुझी बनताय ना ही काय एवढी मोठी आहे ना. मग बोल काय काल मग न्यायचंय मग मला. अगं शाळेत काल न्यायचंय तुला कळत नाही का ग? ते पोरांचे पालक किती बाहेर राहते त्यांना लगेच कळत नाही. तू अशी कशी आडानी? मी अशीच अशीच आहे ना. मग सांगते ऐक मी काय आपल्याला काल जायचंय ना ते सांगते मी नीट ऐक. आता जास्त बनबन नको करू तू मॅडम. हा ते वाटते तू का बोल आवर. अगं शाळेत काल जायचं ऐका जास्त बडबड करू नको मधीचा. नाही मी बोलल्याशिवाय बोलच नाही. मी म्हणते काला शाळेत जायचं आपल्याला ऐकून घे. शाळेत आपल्याला जायचं कोणत्या कारणाने? सय अंगठे द्यायचे बरं का? आता मूर्ती पत्र निघत तिथं शाळा सुरू करायची. लॉकडाऊन संपणार आहे आता तर मग तिथं सय अंगठे संमती पत्र घ्यायचंय आमचं. हा मग सर काय म्हणे तुमच्या घरात मोठे माणसं असतात ना ते तुमचं पालन पोषण करतात ना. म्हणजे आता तू माझी आई आहे हा तुम्हाला पालन पोषण करते का नाही? करते ना. तर मग जे पालन पोषण करत ना त्याला पालक म्हणते. त्याला पालक म्हणते आणि ना त्याला ना घेऊन शाळेत बोलवून तिथे मी तुला म्हणले ना अंगठा द्यायचं तू म्हणते लसूण लावायचं. मी मोठी आई मी मोठी. हा मग तो काय म्हणे मी मोठी तो पालन पोषण करते म्हणून मला जेवढे जायचं. अगं मग आधी सांगायचं असं येण्याची. मग तू म्हणते लसूण लावायचं आणि अंगठी दाखवायची. अंगठी पालक घेऊन बोलायला एवढं असं अंगठा द्यायचं जेवढं तसं अंगठा द्या. अगं मग तू दुसरी शिकेले मग मला किती पार मॅडो केला कलई झाली बरी. हा सांग बरं आता तू. अगं आमच्या काळात नव्हती एवढी शाळा बाई होती. मग तिला त्या बापाने नाही शिकायला अशी मिस्त्री लावायची शाळेत जाऊन म्हणून. मला काय माहिती काय मला सगळं कळेल. आधी माझ्या आणून दिली का माझ्या बापाने लांबगी कपडे खराब व्हायचे. वय काय वय तो बापाने वय शाळा आवर ना वय ना ते मिस्त्रीच तोंड भेंडू आणि जरास आवर. अग भीती व थुकली तू. ती कशी आई भेटली मला निस्ती. आय तू ना पटापट ती भांडी घे घसून ती साहेबीन उपनेर आवर पटापट भांडी घसून घे मला शाळेत जायचं. तू शिकलीच पाहिजे मी तुला. तू का मला का चोपड्यावर नाही बसवायची? इतकंच गोड गोड बोलत होती अशी अशी ना आता झाली का होती तशी नको डोकं खाऊ तो एवढा आला ना तर मावला कुठं भात काढी थांबी वा ना घालती पटकन चाल पदर नीट घे. ऐक ना गोड लुगड आहे ना हे आता काय गोडच म्हणावं लागेल. मग काय मग काही मळेल जुळेल नाही दिसत बाई नाही का बाई. नंतर दाखवू शो चला.
काय म्हणली? अगं म्हणले नंतर लुगडं पाहिजे. शाव नाही शाव शाव चला आता शाळेत जाऊ. शाळेतून जाऊन येऊ मग आहे ना तिथं ना मी म्हणले का ए ते मिस्टरच बॉटल धुतलं नाही होत जाऊ दे तिकडे ना एखाद्या पाण्याला बिजाला. अगोर काय बाई आई अशी करते ही. अग मी म्हणले का इथं सही दे. अगं इकून इकून मी म्हणले का इथं सही दे. तिथं सही सही तुला सही येत नाही इथलं ते दिसती अंगठा द्यायचं. मी म्हणले का इथं अंगठा द्या आई तू आहे ना तिथंच अंगठा द्यायचं बरं बर बर हा. आणि मास्तरांची जास्त डोकं लाव नको तू नाही तर काय मग वाटवळ करशील. बर बर हा तू म्हणशील तसं. पण ऐक ना बापाला सांगू नको मी शाळात आली ती तवाले नाही नाही हा